वडोदा शहरात पाणीच पाणी परिस्थिती आहे. नर्मदेचं पाणी या शहरात शिरलेलं आहे. अनेक कॉलनी गल्ल्या या अक्षरशः पाण्याखाली गेलेल्या आहेत. शहरातलं जनजीवन ठप्प झालेलं आहे. गुजरात सरकार अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले 2 दिवस खरं तर या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती आहे. त्यामुळे आता ही दृश्य आपण पाहतोय बडोद्याची. बडोद्यामध्ये नर्मदेचं पाणी आता शहरात शिरायला सुरुवात झालेली आहे. गेले 2 दिवस या ठिकाणी गेले 48 तास मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले देखील ओसंडून वाहत आहेत. आता वस्त्यांमध्ये नर्मदेचं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. हे जर काही घरं जर पाहिली, बंगले आपण या क्षणी पाहतोय, वस्तीचा हा सगळा परिसर आहे. इमारतीचा तळमजला अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे. तर बंगले असलेली ही वसाहत आणि जवळपास तळमजला जर आपण बघितला बंगल्याचा, तर हा सगळा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र पाणीच पाणी परिस्थिती बडोद्यामध्ये. अनेक कॉलनी गल्ल्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत. जनजीवन ठप्प झालेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सगळ्या परिसरामध्ये वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.